शिवनातील आत्महत्याग्रस्त शेतकरी तरळ कुटुंबियांचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांत्वन केले असून त्यांच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेत रोख 50,000 रुपयांची मदत देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी तराळ कुटुंबियांचे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी सांत्वन केले. यावेळी त्यांनी मोठ्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेत रोख रक्कम 50,000 रुपये देण्याचे जाहीर केले. त्याचबरोबर घरकुल योजनेतून घर आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना विहीर या योजनेतून विहीर देण्याचे आश्वासन दिले. संजय सीताराम तराळ या 40 वर्षीय शेतकऱ्याने गुरुवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वडिलोपार्जित 1.5 एकर शेतीत उदरनिर्वाह होत नसल्याने तसेच डोक्यावर सावकारी कर्ज आणि त्यातच मुलीचे लग्न कसे करायचे या चिंतेने या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. आमदार अब्दुल सत्तार यांनी कुटुंबियांचे सांत्वन करत संकटे दूर करण्यासाठी आत्महत्या करणे हा पर्याय नाही. तुम्ही मेलात तरी कुणाला त्याचे दुःख होणार नाही. तुम्ही का मेलात याची साधी चौकशीही होणार नाही. तुमचे कुटुंब मात्र उघड्यावर पडेल. तुमच्या पाल्यांना 2 वेळेच्या भाकरीसाठी तरसावे लागेल. मात्र तुमच्यावर अवलंबून असलेल्या तुमच्या कुटुंबांचे जगणे मरणापेक्षाही भयंकर ठरेल. त्यामुळे आपला जीव असा हकनाक गमवू नका अशी विनंती आमदार अब्दुल सत्तार यांनी केली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अब्दुल बहाब, सोसायटी सदस्य संदीप राऊत, अंबादास राऊत, राजधर राऊत, राजू तराळ, ज्ञानेश्वर काळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.